वरळी मतदारसंघामधून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार, त्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन। आदित्य ठाकरेंच्या रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। कळवा मुंब्रा विधानसभेसाठी जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज भरताना शरद पवारांची उपस्थिती, अर्ज भरण्याच्या आधी काढलेल्या महारॅलीतही शरद पवार यांची उपस्थिती। इस्लामपूर मतदारसंघामध्ये अर्ज भरण्याच्या आधी जयंत पाटलांची भव्य रॅली, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह शक्ती प्रदर्शन करत काढली रॅली। जोरदार शक्ती प्रदर्शन करत हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी अर्ज भरला, अर्ज भरताना सुप्रिया सुळेही उपस्थित। गुरु पुष्यामृत योग साधत ठाणे शहर मतदारसंघामधून मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचीही अर्ज भरताना उपस्थिती। ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी दाखल केला अर्ज, भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढत ठाणे शहर मतदारसंघामधून दाखल केला अर्ज। मंत्री छगन भुजबळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज भरण्याच्या पूर्वी छगन भुजबळ यांच्याकडून देवदर्शन। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली भव्य रॅली। अमरावतीच्या मोझरी ते तिवसापर्यंत यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी, यावेळी स्वतः यशोमती ठाकूर यांनी चालवली स्कूटर। कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी चंद्रकांत पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन, खासदार मुरलीधर मोहोळ मेधा कुलकर्णी रॅलीमध्ये सहभागी। धनंजय मुंडेंचं उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून औक्षण, सलग दुसऱ्यांदा विजयाचा निर्धार करत धनंजय मुंडे रिंगणात। धनंजय मुंडे यांनी परळीमधून उमेदवारी अर्ज भरला, यावेळी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे सुद्धा उपस्थित। उमेदवारी अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडेंनी गोपीनाथ गडावरती जाऊन घेतलं दर्शन। कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज। हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सेनेकडून संतोष टराफे यांना उमेदवारी, तर महायुतीकडून संतोष बांगर यांना उमेदवारी, कळमनुरीमध्ये संतोष विरुद्ध संतोष लढत होणार। हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये संतोष बांगर यांच्याकडून अर्ज दाखल, तर बांगर यांच्याकडून तहसील कार्यालयापर्यंत करण्यात आलं शक्ती प्रदर्शन। दिलीप वळसे पाटील आठव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, आंबेगावमधून दाखल केला उमेदवारी अर्ज, त्याआधी कुटुंबियांकडून वळसे पाटलांचं औक्षण। दिलीप वळसे पाटलांना पाठिंबा देण्यावरून आंबेगावमधील पत्रकार परिषदेमध्ये राडा, शिवसेना आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांचा वळसेंना विरोध, वळसेंचा प्रचार करणार नाही विजय आडारींची भूमिका। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघामधून सलग 7 वेळा आमदार, आज 8व्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, त्याआधी ग्रामदैवत म्हसोबाचं विखेंकडून दर्शन। 2 षटकार मारले तर शिवसेनेची सेंच्युरी पूर्ण होईल, जागा वाटपावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया, शेवटच्या क्षणी काही ठिकाणी अदलाबदल होऊ शकते, राऊतांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीमध्ये 85-85-85 हा अंतिम फॉर्म्युला नाही तर तात्पुरता, काँग्रेस 100 अधिक जागा लढणार, उद्या काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये नावं फायनल होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसची 52-54 उमेदवारांची पहिली यादी आज संध्याकाळपर्यंत येणार, उर्वरित जागा उद्या संध्याकाळी चर्चेनंतर जाहीर करणार, वडेट्टीवारांची माहिती। खासदार वर्षा गायकवाड अस्लम शेख मातोश्रीवरती, मुंबईतल्या धारावी भायखळा आणि वांद्रे पूर्व जागांसाठी काँग्रेस आग्रही। रामटेकच्या जागेसाठी काँग्रेस नेत्यांची मुंबईकडे धाव, सुनील केदार राजेंद्र मुळक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये, रामटेकच्या बदल्यात काँग्रेस उमरेडची जागा सोडायला तयार। महाविकास आघाडीमधील मुंबईच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता, वर्सुवा आणि वायखळ्याच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा असल्याची सूत्रांची माहिती। ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 4 जागा मिळणार असल्याची माहिती, यामध्ये कळवा मुंब्रा उल्हासनगर मुरबाड आणि शहापूर विधानसभेचाही सहभाग। विदर्भामध्ये काँग्रेस 42-43 जागा लढवणार, महाविकास आघाडीचा सत्तेमध्ये विदर्भाचा मोठा वाटा राहील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास। एबीपी माझा
उघडा डोळे बघा नीट।